दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेतील विजेत्या एकांकिकेला 1,00,000 रुपये आणि मानाचा अटल करंडक देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात येणार असून यंदाच्या जीवन गौरव पुरस्काराने ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉक्टर मोहन आगाशे यांना गौरविण्यात येणार आहे अशी माहिती श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळाचे अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा आणि खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर महाविद्यालयाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धेचे आयोजन करण्यात आलं आहे. यंदाचे या स्पर्धेचे 10वे वर्ष असून त्या संदर्भात विस्तृत माहिती देण्यासाठी खांदा कॉलनी येथे पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेस अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे उपाध्यक्ष परेश ठाकूर, सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर संजय पाटील, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखेचे प्रमुख कार्यवाह श्यामनाथ पुंडे, कोषाध्यक्ष अमोल खेर, सांस्कृतिक सेलचे जिल्हाध्यक्ष अभिषेक पटवर्धन, सांस्कृतिक समन्वयक गणेश जगताप, सदस्य चिन्मय समेळ आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले की पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात दिनांक 8 ते 10 डिसेंबर पर्यंत या स्पर्धेची अंतिम फेरी होणार आहे. तत्पूर्वी नागपूर, जळगाव, नाशिक, कोल्हापूर, रत्नागिरी, सातारा आणि पुणे केंद्राच्या प्राथमिक फेरी पार पडली असून 18 व 19 नोव्हेंबरला रायगड केंद्राची तर 24 ते 27 नोव्हेंबर पर्यंत मुंबई, ठाणे, कल्याण व इतर केंद्राची प्राथमिक फेरी होणार आहे. अंतिम फेरीचे उद्घाटन 8 डिसेंबर तर पारितोषिक वितरण सोहळा 10 डिसेंबरला मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी पद्मश्री डॉक्टर मोहन आगाशे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार असून त्यांना पुरस्कार जाहीर करताना खूप आनंद होत असल्याची प्रतिक्रिया आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिली. विकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, चांगू काना ठाकूर महाविद्यालय यांच्या वतीनं राज्यस्तरीय अटल करंडक एकांकिका स्पर्धा आपण घेतो. त्याचं हे 10वं वर्ष आणि गेल्या 2 वर्षांमध्ये आम्ही अटल करंडक गौरव रंगभूमीचा पुरस्कार हे आम्ही गेल्या 2 वर्षांमध्ये दिले. पहिला पुरस्कार दिला होता ज्येष्ठ नाट्य दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर यांना आणि दुसरा पुरस्कार गेल्या वर्षी दिला होता ज्येष्ठ रंगकर्मी जयंत सावरकर. या वर्षाचा पुरस्कार हा आम्ही देतोय डॉक्टर मोहन आगाशे यांना गौरव रंगभूमीचा पुरस्कार, ज्यांना याआधी पद्मश्री पुरस्कार मिळालेला आहे. आणि मला कल्पना आहे, आपल्या सर्वांना कल्पना असेल की अनेक नाटक रंगभूमीच्या वरती वेगवेगळ्या पद्धतीच्या कारकीर्द त्यांची घडलेली आहे. चित्रपटांमध्ये सुद्धा सामना, चेतरे जय, सिंहासन, गांधी यांच्यासारखे अनेक मराठी हिंदी चित्रपट त्यांनी केलेले आहे. आणि एक ज्येष्ठ असे रंगकर्मी म्हणून साऱ्या महाराष्ट्राला ते परिचित आहे, त्यामुळे त्यांना हा पुरस्कार जाहीर करताना आम्हाला सर्वांनाच मनापासून आनंद होतोय. आणि मला खात्री आहे की ज्या वेळेला आपण 8, 9, 10 डिसेंबरला आपण या पनवेलमध्ये अंतिम फेरी घेणार त्यावेळेला पुरस्कार घेण्यासाठी अटल नाट्य करंडक ही राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा याचं हे 10वं वर्ष आणि एकूण ह्या स्पर्धेचं हे 18वं वर्ष असं आहे. आणि या स्पर्धेला जबरदस्त भरघोस असा प्रतिसाद लाभत आहे. पहिल्या वर्षी 14 एकांकिका होत्या आणि मागील वर्षी 108 एकांकिकांनी या स्पर्धेमध्ये भाग घेतला. अजूनही या इथे पनवेल, रायगड, मुंबई, ठाणे या केंद्रांची स्पर्धा अजून बाकी आहे, त्यांच्यासुद्धा चालू आहे.
परंतु अंदाजे 110 पेक्षा जास्त संघ यावर्षी हे लागतील आणि त्यापैकी 36 पेक्षा जास्त संघांची अंतिम फेरीसाठी निवड होईल आणि त्याद्वारे मग अटल नाट्य करंडक ही स्पर्धा ही पार पडताना नक्कीच याच्यामुळे पनवेलकरांचा आणि नवींबेकरांचा या स्पर्धेला लाभत असलेला प्रतिसाद आणि त्याचबरोबर या विविध असे मग समजा प्रसिद्ध ॲक्टर असतील, डिरेक्टर असतील, लेखक असतील, हे या स्पर्धेला परीक्षक म्हणून लागतात. म्हणजे यावर्षी माननीय श्री संजय मोरे साहेब, विजय पाटकर साहेब, राजन तांबणे साहेब हे या स्पर्धेला परीक्षक म्हणून लागत आहेत. आपण गेल्या 3 वर्षापासून जीवन गौरव पुरस्कार हा आपण देत असतो आणि ह्यावर्षी आपण गौरव रंगभूमीचा हा पुरस्कार डॉक्टर मोहन आगाशे यांना आपण देणार आहोत आणि ह्या स्पर्धेच्या द्वारे पनवेल करांमध्ये नाट्यकला याच्याबद्दलचं प्रेम हे वाढत चाललेलं आहे हे पाहून खरोखर मनाला आनंद वाटत आहे. रामशेटक स्वयंकास मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, चौकार डॉक्टर महाविद्यालय हे तिन्ही संस्था ह्या त्यांच्या त्यांच्या क्षेत्रामध्ये अत्यंत उंचीला राहिलेले आहेत. दर्जा नेहमीच यांनी हा उत्कृष्ट दर्जा असंच ठेवलेला आहे आणि ह्या स्पर्धेच्या निमित्ताने ह्या तिन्ही संस्था एकत्र येऊन हा अटल करंडक याचा दर्जा सुद्धा जो उंचावलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील प्रमुख अशा नाट्य करंडक स्पर्धांमध्ये अटल करंडकचं नाव घेतलं जात आहे आणि अशी स्पर्धा ही पनवेलमध्ये पार पाडताना खरोखर पार पाडताना आम्हाला खरोखरच या इथे याच्या या स्पर्धेसाठी काम करताना आम्हाला आनंद होतो.